370 कलम रद्द झाल्याने मावळचे कोणते प्रश्न सुटले आहेत का? काश्मीरला विशेष दर्जा देणारे 370 कलम रद्द झाल्याने महाराष्ट्राचे प्रश्न सुटणार नाहीत अशा शब्दात राष्ट्रवादीचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी भाजप शिवसेना महायुतीच्या सरकारचा समाचार घेतलाय. मावळातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, एसआरपी, मित्रपक्ष, महाआघाडीचे उमेदवार सुनील शेळके यांच्या प्रचारासाठी खासदार अमोल कोल्हे लोणावळ्यात आले होते, त्यावेळी त्यांनी हे विधान केलंय. सहामाहीचा अभ्यास वार्षिक परीक्षेला चालत नाही तशी राज्याच्या निवडणुकीला देशाचे विषय चालत नाही. 370 कलम रद्द झालं म्हणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची कर्जमाफी होणार नाही. 370 कलम रद्द झालं म्हणून महाराष्ट्रातल्या तरुणाला रोजगार मिळणार नाही. 370 कलम रद्द झालं म्हणून लोणावळ्याचा पर्यटन स्थळ म्हणून म्हणावा तसा विकास होणार नाही. या गोष्टी माझ्या भावांनो नीट लक्षात घ्या. आणि मग तुम्हाला प्रश्न पडला असेल, सन्माननीय मुख्यमंत्री म्हणतात समोर पैलवान नाही, तरी सुद्धा देशाचे पंतप्रधान येतात, केंद्रीय गृहमंत्री येतात, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री येतात, मग कशाला येतात? आमच्याकडे सोपं होत, मास्तर कधी बापाला शाळेत बोलवायचे, पोरग नापास झालं का मास्तर म्हणायचे आण तुझ्या बापाला शाळेत. त्या पद्धतीनं गेल्या 5 वर्षात कारभार करत असताना शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, तरुणांच्या रोजगाराचे प्रश्न असतील, माता भगिनींच्या सुरक्षेचे प्रश्न असतील, या प्रत्येक बाबतीत हे सरकार नापास झालेलं आहे. आणि म्हणून या सरकारनं खाली खेचलं हे तुमचं माझं कर्तव्य बनलंय. शेतकरी आत्महत्या, युवकांना रोजगार, मावळचा पर्यटक, विकास होणार नाही. मागील 5 वर्षात महाराष्ट्रात विकास करण्यात हे सरकार नापास झाले. या सरकारचे दिवाळे काढल्याशिवाय महाराष्ट्रात दिवाळी साजरी होणार नाही. सभा झाल्या आणि तोपर्यंत सूर्यास्त झाला त्यामुळे हेलिकॉप्टरने येण्याच्या ऐवजी रस्त्याने आलो. आणि तुम्ही जे म्हणलात 400 कोटी रस्त्यावर खर्च झाले, खरं सांगते 400 कोटी मावळ तालुक्यातला रस्त्यावर खर्च झाले असते तर अर्धा तास तरी लवकर आलो असतो. पण अजून चिंचवडला जायचंय, चिंचवडचाही जे उमेदवार आहेत, राहुल कलाटे जे अपक्ष उमेदवार आहेत, ज्यांना राष्ट्रवादी काँग्रेसनं पाठिंबा दिलेला आहे, त्यांच्याकडे वाट बघितली जाते. आणि आपण हे समजून घ्याल गोष्ट की एखाद्या उमेदवाराकडे येतो म्हटलं आणि कुठल्याही कारणामुळे पोहोचलं नाही तर विरोधकांना विनाकारण कोणीच मिळतं. आणि म्हणून सुनील अण्णांची बॅट खरं तर लय चांगली लागलेली असताना सुनील अण्णांना विनंती केली, इथं घड्याळाच्या प्रचारासाठी आलो, चिंचवडला बॅटच्याच प्रचारासाठी जायचंय, जरा वेळ गेलो तर T20 खेळता येईल म्हणून पटापटा बोलून घेतो. मंत्री हवाय की आमदार यावर अमोल कोल्हेंची तोफ धडाडली आहे. ज्यावेळेस मंत्रिमंडळात गड किल्ले भाडेतत्वावर देण्याचा सप्टेंबर महिन्यात विषय आला तेव्हा तुम्ही पर्यटन मंत्री त्यावेळेस मान खाली घालून मूक संमती देतात, तेव्हाच तुम्ही मावळात मत मागायचा हक्क गमावून बसला असं भावनिक आव्हान देखील अमोल कोल्हेंनी केलंय. मावळमध्ये शेवटचा मुद्दा सांगतो आणि रजा घेतो. मावळात विचारलं जाते मावळच्या विकासासाठी आमदार हवा का मंत्री हवा. सन्माननीय जे कोणी मंत्री महोदय असतील त्यांनी एवढंच सांगावं की जर आपण मंत्रिमंडळात होतात तर 3 सप्टेंबरचा एक निर्णय घेतला गेला, या 3 सप्टेंबरच्या निर्णयाच्या वेळी मंत्रिमंडळात आपण नेमकं काय केलं याचं एकदा उत्तर द्यावं. कारण या 3 सप्टेंबरच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक निर्णय घेतला गेला आणि हा निर्णय होता ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले राखण्यासाठी हजारो मावळ्यांनी जीवाचं बलिदान दिलं. तुमच्या माझ्या पूर्वजांनी 18 पगड जातीतल्या 12 बलुतेदारांनी 16 आलुतेदारांनी आपलं रक्त सांडलं. त्या महाराजांचे किल्ले भाडे तत्वावर लग्न सोहळ्यासाठी देण्याचा निर्णय 3 सप्टेंबरच्या बैठकीत घेला. ज्या मावळाच्या मातीनं छत्रपती शिवाजी महाराजांना साथ दिली त्या मावळच्या मातीचं प्रतिनिधित्व करत असताना आपण मंत्रिमंडळात मान खाली घालून बसला होतात की नुसता होकार दिला होतात याचं उत्तर एकदा मावळच्या मातीला द्यावं. अरे मावळाचा स्वाभिमान म्हणून तुम्ही तिथं गर्दू शकला नाही. जर सच्चा मावळा असता
असता तर म्हटला असता उडत गेलं मंत्रिपद, पण या निर्णयाला पाठिंबा देणार नाही. जेव्हा मूकपणे तुम्ही संमती दिली त्याच दिवशी मावळ मुलखातून मत मागण्याचा नैतिक अधिकार तुम्ही कमावून बसलेला. ही गोष्ट ही मावळची जनता कधीच उचलणार नाही आणि येणाऱ्या निवडणुकीत सुनील अण्णांच्या पाठीशी खंबीरपणे तुम्ही उभे राहाल. नियतीने सांगितलंय. दिशाभूल का करता असं जनता विचारते. मला पाडण्यासाठी दोन दोन मुख्यमंत्री आणावे लागतात. मित्र एक सामान्य माणूस मावळ राष्ट्रवादी उमेदवार सुनील शेळकेंनी सुद्धा आपल्या भावनांना वाट करून दिली आहे.